पाहिजे शेतकऱ्यांना पीक विमा गेलाच पाहिजे शेतकऱ्यांना न्याय गेलाच पाहिजे जय जवान जय किसान हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील वरखेडा या ठिकाणी संपकरी शेतकऱ्यांनी काल चक्क पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केलंय. अतिवृष्टी अनुदान निधीमधून सेनगाव तालुक्यातील गोरेगाव आजेगाव पुसेगाव आणि बाबुळगाव ही चार कृषी मंडळं वगळण्यात आल्याने शेतकऱ्यांनी मागील काही दिवसांपासून गोरेगाव या ठिकाणी सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून आर्थिक मदत करण्यासाठी आंदोलन सुरू केलंय. या संतप्त शेतकऱ्यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी चक्क वरखेडा येथील पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केलंय. तसेच यावेळी लोकप्रतिनिधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. गेल्या 11 दिवसांपासून या शेतकऱ्यांचं हे आंदोलन चालू आहे, मात्र प्रशासनाच्या वतीने दखल घेतली जात नाहीये, त्यामुळे हे शेतकरी आक्रमक होत रोज नवीन प्रकारे आंदोलन करतायत. तसेच या आंदोलनामध्ये परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकरी संपाचा आजचा 10वा दिवस, परंतु हिंगोली जिल्ह्याचे आमदार खासदार किंवा हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी महोदय यांनी शेतकरी संपाकडे कुठल्या प्रकारचं लक्ष न दिल्यामुळे संतप्त शेतकऱ्याच्या वतीने मोजे वरखेडा तालुका शेनगाव जिल्हा हिंगोली या ठिकाणी पाण्याच्या टाकीवर जाऊन आंदोलन करण्यात आलं. तरी पण जिल्हाधिकारी आमदार खासदार यांनी लक्षही दिलं नाही, परंतु या भागातील म्हणजेच गोरेगाव येथील पोलीस प्रशासनाच्या विनंतीस मान देऊन हे संपूर्ण शेतकरी बांधव खाली उतरले. परंतु या माध्यमातून मी एकच सांगू इच्छितो, हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असू द्या, आमदार खासदार असू द्या, की बाबांनो या भागातील शेतकऱ्यांच्या ज्या काय मागण्या असतील त्या त्वरित मान्य करा, या भागातील शेतकऱ्यांना अनुदान द्या, या भागातील शेतकऱ्यांना पीक विमा द्या, अन्यथा यापेक्षाही जास्त तीव्र आंदोलन या भागातील शेतकरी करतील. आणि विशेषतः लोकप्रतिनिधी या भागामध्ये जेव्हा केव्हा मतदानरूपी या भागात मतदान मागण्यासाठी येतील तेव्हा या भागातील शेतकरी आपणास आपली जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाहीत. आज शेतकरी मेळ्याचा 10वा दिवस आहे आजचा संपाचा. कुणीही प्रशासन, आमदार, खासदार, आमदार, तहसीलदार, कुणीही याची दखल घेणं न घेतल्यामुळं वरखेडा गावामध्ये पाण्याच्या टाकीवर काही शेतकरी उभे राहून तिथं आंदोलन करू राहिले. आणि आंदोलन केल्याच्यानंतर पोलीस प्रशासनाचं विनंतीने ते सर्वजण खाली उतरले आहेत.